डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे अवयवदानाबाबत व्यापक प्रमाणावर जागरूकता अभियान राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी गुरुवार 9 ऑगस्ट रोजी www.giftlife.co.in वर लॉग इन करून अवयवदानासाठी प्रतिज्ञा करू शकता. या उपक्रमाला सह्याद्री हॉस्पिटलसह विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रोटेरियन शैलेश पालेकर, गिफ्ट लाईफ उपक्रमाच्या समन्वयक रोटेरियन अमृता देवगावकर, सह्याद्री हॉस्पिटलचे युनिट प्रमुख डॉक्टर केतन आपटे आणि रोटरी डिस्ट्रिक्ट 3131च्या सचिव मंजू फडके यांनी दिली. पुण्यात विविध ठिकाणी 40 केंद्रांमध्ये ऑनलाईन नोंदणीसाठी सोय करून देण्यात आली आहे. त्यामध्ये विविध कंपन्या, शैक्षणिक संस्था व हॉस्पिटलचा समावेश आहे, अशी माहिती शैलेश पालेकर यांनी दिली. 3131 तर्फे आम्ही एक मोठी अवयवदानाची मोहीम आत्ता एक वेगळ्या पद्धतीने जागृत करण्याचे प्रयत्न करतो. आपण जर बघायला गेलो तर आपल्या देशामध्ये लहान लहान मुलं आहेत, जवळजवळ 15 लाख मुलं आहेत ज्यांना डोळ्यांची गरज आहे. जवळजवळ दरवर्षी 2,20,000 रुग्ण आहेत ज्यांना किडनीची गरज आहे, पण फक्त 8,000 रुग्णांना किडनी मिळते. जवळजवळ 85,000 रुग्णांना दरवर्षी लिव्हरची गरज आहे, पण फक्त 2,500 लिव्हर ट्रान्सप्लांट्स होत आहेत. आणि भारताची जनसंख्या जवळजवळ 150 कोटीला गेलेली आहे. असं असतानासुद्धा फक्त 3-4% लोकांना अवयव मिळत आहेत, याचा अर्थ बाकीचे सगळे रुग्ण मरत आहेत. आणि ह्या दृष्टीने एक अवेअरनेस प्रोग्रॅम क्रिएट करण्याकरता आम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, इन्स्टिट्यूशन्समध्ये, कंपनीजमध्ये, कॉर्पोरेट्समध्ये, सोशल मीडिया थ्रू, प्रेस मीडिया थ्रू, होर्डिंग्स थ्रू, या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे जागृत करण्याचा प्रयत्न करतो आहे की आज अवयवदानाची गरज आहे. तुम्ही आणि मी आपण गेल्यानंतर आपल्या शरीराचं काय होतं मला माहीत नाही, आयदर बरी केलं जातं, क्रिमेट केलं जातं, जाळलं जातं, पण ॲट द एंड ऑफ द डे आपण जाता जाता 8 रुग्णांना जीवनदान देऊन जाऊ शकतो. ह्याच्यापेक्षा मोठं महादान कुठचंच नाही आहे. आणि ह्याकरता आम्ही 9 ऑगस्ट हा एक क्रांती दिन आहे, आणि ह्या दिवशी आम्ही एक वेगळी क्रांती आणण्याचा प्रयत्न करतो आहोत की giftlife.co.in या वेबसाईटवर जाऊन सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपण ऑर्गन्स प्लेच करू शकू. हा एक आम्ही विक्रम करण्याचा प्रयत्न करतो आहे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड करता. आणि या 8 तासामध्ये मी सगळ्यांना आवाहन करतो की जरूर, परत सांगतो मी तुम्हाला, giftlife.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचे अवयव जरूर जरूर डोनेट करा. तुम्ही 8 लोकांना आयुष्य देऊ शकता, हे फार महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला एक डोनर कार्ड मिळणार, आणि तुमच्या जवळच्या नातेवाईकांनासुद्धा एक कार्ड मिळणार की बाबा, माझ्या आईवडिलाने कोणीतरी अवयवदान करण्याची प्रतिज्ञा घेतलेली आहे, ही माहितीसुद्धा मिळणार. म्हणजे त्यावेळेला जेव्हा तो वाईट प्रसंग येईल, त्यावेळेला तुमच्या फॅमिलीला माहिती असेल की माझ्या आईने किंवा वडिलांनी अवयवदान केलेलं आहे आणि त्याची दखल घेतली जाईल. सो अशा प्रकारे आम्ही एक मोठी मोहीम यावेळा घडवायचा प्रयत्न करतोय. रोटरी क्लब गांधी भवनच्या अध्यक्ष व या उपक्रमाच्या समन्वयक अमृता देवगावकर म्हणाल्या की या उपक्रमामध्ये 8 तासात जास्तीत जास्त ऑनलाईन प्रतिज्ञा मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून याद्वारे गिनीज रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश अवयवदानाबाबत जनजागृता निर्माण करणे, दाते व गरजू रुग्ण यांच्या संख्येतील दरी भरून काढणे हा आहे. गेले 2.5 ते 3 वर्षांमध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटचे बऱ्यापैकी वरती जायला लागलंय. ऑर्गन ट्रान्सप्लांटचा प्रोग्राम लॉन्च केल्यावर एक लक्षात आलं की भरपूर रुग्णांना ऑर्गन्सची गरज लागते. ऑर्गन डोनेशन केल्यामुळे किती जीव वाचू शकतात. एक माणसाने जर ऑर्गन डोनेट करायचं ठरवलं तर त्याचं हृदय, फुफ्फुस, लिव्हर, पॅनक्रियास, किडनी आणि आतडी हे सगळे आपण डोनेट करू शकतो, आणि डोळेसुद्धा. ह्याला जर जास्ती भर मिळाले, लोकांनी जास्तीत जास्त डोनेट केले, तर आपण दर महिन्याला 100 ते 200 लोकांचे आयुष्य मिनिमम वाढवू शकतो. आणि लोकांमध्ये हा अवेअरनेस का निर्माण करावा, कारण का ही अल्टिमेटली जर डोनेट केलं नाही तर आपण इधर ते प्रेत जाळतो किंवा आपण ते दफन करतो. पण त्याच माणसातर्फे आपण जर 7 लोकांना जीवनदान देऊ शकलो तर हे भयंकर नोबल गोष्ट ठरली जाते. हा अवेअरनेस क्रिएट करून गव्हर्नमेंटला सांगून लोकांनी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हावं अशी आमची इच्छा आहे. आणि ह्याच्यातून काही ना काहीतरी ठोस बाहेर यावं, जेणेकरून ज्यांना खरी इच्छा आहे त्यांच्या इच्छेचा आपण रिस्पेक्ट करू शकू, अशी आमची अपेक्षा आहे.